अजित पवारांचा चिरंजीव पार्थ पवारांचा फोटो हा राष्ट्रवादीच्या नाही तर आता भाजपच्या बॅनरवरती लागल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्यात। भाजप आमदार राम शिंदेंच्या बॅनरवरती पार्थ पवारांचा फोटो आहे। शिवाय राम शिंदेंनी पार्थ पवारांना दिवाळीच्या फराळाला येण्याचे आमंत्रणही दिले। पार्थ पवार यांनी आमंत्रण स्वीकारत फराळाच्या कार्यक्रमाला येणार असल्याचं राम शिंदेंनी सांगितलं। एकीकडे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आणि भाजप आमदारांमध्ये जिव्हाळा वाढत असतानाच दुसरीकडे राम शिंदेंचे कट्टर विरोधक असलेले निलेश लंके सुद्धा त्यांच्याकडे दिवाळी फराळाला गेलेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय। पार्थ पवारांना देखील मी आमंत्रण फराळाचं दिलेलं होतं आणि त्यांनी येण्याचं देखील कबूल केलं होतं, पण रात्री सेमी फायनल मॅच असल्यामुळं ते मुंबईला गेलेत। सकाळी देखील माझं बोलणं झालं, ते म्हणले कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पोहोचायचा प्रयत्न करतोय, परंतु मी आपल्याला सांगितलं येतं म्हणून पण मी मुंबईत असल्यामुळं थोडा उशीर होईल, एवढं त्यांनी माझ्याशी आज सकाळी बोलणं झालंय। त्यामुळे बोर्ड लागले शेवटी त्यांचा अजितदादांचा देखील एक चाहता वर्ग या मतदारसंघामध्ये आहे, त्यांनी उत्स्फूर्त त्यांना समजले बरोबर काही ठिकाणी बोर्ड लागले। तर या सगळ्यावरती रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। येत असतील तर काय हरकत नाही, मोठे नेते नेत्याच्या घरी जाऊन फराळ खाणं काही लोकांसाठी महत्वाचं आहे आणि फराळाला जाणं हे चुकीचं कुठं आहे। मी माझ्या बाबतीत दिवाळी हे लोकात साजरी केलेली आहे, मी माझ्या पद्धतीने काम करतो, इतर लोक त्यांच्या पद्धतीने काम करतात। मी माझ्या पद्धतीबद्दल बोलू शकतो, दुसऱ्यांच्या स्टाईल बद्दल आणि पद्धत बद्दल मला तर काही इथं बोलता येणार नाही।